शिवनी रसुलापूर येथे थेट बांधावर जाऊन कृषीरत्नाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे, जिल्हा परिषद सदस्य यांच्या वतीने हा पुरस्कार 18 वर्ष झाले प्रत्येक कृषी क्षेत्रात कृषीरत्न यांना गौरवण्यात येत असते. हा पुरस्कार मुंबई येथे घेण्यात येत असतो. परंतु देशात कोरोना महामारीचा प्रकोप असल्यामुळे आयोजकांनी थेट शेतकरी यांच्या बांधावर जाऊन त्यांचा सत्कार केला. शिवनी येथील उत्कृष्ट भाजीपाला उत्पादक शेतकरी सुनील शेषराव बनसोळ यांना देण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवून अतिशय लहान असा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप, राजीव गांधी प्रतिष्ठानचे निवड प्रमुख राहुल तायडे, सतीश कडू आडे, सरपंच विजय बिसने, संजय गावंडे, महेंद्र गावंडे, निशांत जाधव यांच्याकडून सुनील बनसोड यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दरवर्षी राजीव गांधी कृषी विज्ञान परिषदेच्या वतीने उत्कृष्ट शेती करणाऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी माझी निवड झाली आहे आणि मला खूप आनंद झाला आणि या आनंदातून मला पुन्हा शेती करण्याची ऊर्जा मिळाली आहे. त्यानिमित्त मी राजीव गांधी परिषदांचे आभार मानतो. ठरवलं आणि त्यानंतर आणि प्रत्येक भागात असं आमचे आमदार साहेब आहे, माजी आमदार साहेब आहे, सगळे पक्षाचे किंवा इतरही सामाजिक काम करणाऱ्या सगळ्यांच्या लोकांसोबत घेऊन आम्ही हा प्रोग्राम नेहमी घेत असतो. तर त्यानिमित्ताने सुनील भाऊंची याच्यासाठी निवड झाली, त्यांच्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या शेतावर येऊन त्यांचा आम्हाला सत्कार करण्याची संधी मिळाली याबद्दल पुनश्च त्यांचे आभार मानून समस्त गावकरी आणि व्यासपीठावर सगळं सन्माननीय जेवढे हे आहे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपले. उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव, खंडेश्वर.